महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून GCC TBC मराठी हिंदी व इंग्रजी 30 words per minute परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा ओव्हरव्ह्यू येथे आपण पाहत आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्याला लॉग इन विंडो दिसेल. येथे विद्यार्थ्याने त्याला मिळालेला सीट नंबर आणि पासवर्ड टाईप करावयाचा आहे. त्यानंतर लॉग इन बटणावर क्लिक करावे. यानंतर विद्यार्थ्याला त्याचे ॲडमिशन कार्ड दिसेल. त्यावरील सर्व माहिती विद्यार्थ्याने तपासून पाहावी. याखाली एक्झाम कंट्रोलर त्याचे लॉग इन आणि पासवर्ड टाईप करेल. त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर मेनूमधील एक्झामिनेशन बटनला विद्यार्थ्याने क्लिक करून स्टार्ट एक्झामला क्लिक करावे. स्क्रीनवरील इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्याव्यात व पुन्हा स्टार्ट एक्झामला क्लिक करावे. आता आपली परीक्षा सुरू झाली आहे. एक महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नासाठी एक निश्चित कालावधी आहे. कॉम्प्युटर स्क्रीनवर वरील उजव्या बाजूला टायमर दिसेल. वेळेआधी प्रश्न पूर्ण झाल्यास सबमिट करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला दिलेले आहे. परंतु जर त्या प्रश्नाची निश्चित केलेली वेळ संपली तर प्रश्न ऑटोमॅटिक सबमिट होईल. आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हा पहिला 50 मार्कांचा विभाग सुरू होईल. एकूण प्रश्न संख्या 25 असेल व वेळ 25 मिनिटे असेल. दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट ऑप्शनला क्लिक करून नेक्स्ट बटन क्लिक करायचे आहे. विद्यार्थ्यास एखादा प्रश्न कठीण वाटत असल्यास तो न सोडवता नेक्स्ट बटन दाबून पुढील प्रश्न सोडवता येईल. असे कठीण वाटणारे प्रश्न वेळेच्या मर्यादेत विद्यार्थ्यास पुन्हा सोडवता येतील. या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या विभागात स्क्रीनवर सोडवलेल्या प्रश्नाचा अंक हिरव्या रंगामध्ये, न सोडवलेला परंतु पाहिलेल्या प्रश्नाचा अंक लाल रंगामध्ये व बाकीच्या प्रश्नांचे अंक काळ्या रंगामध्ये दिसतील. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नानंतर प्रॅक्टिकल विभाग सुरू होईल. या विभागात पहिला प्रश्न ईमेल असेल. यासाठी गुण 5 आहेत व वेळ 8 मिनिटे आहे. ईमेल क्वेश्चन स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसेल. तो परीक्षार्थीने उजव्या बाजूला असलेल्या आन्सर शीटमध्ये जसाच्या तसा टाईप करायचा आहे. शेवटी एक फाईल अटॅचमेंट दिलेली असेल. ती अटॅच करून सेंड या बटणावर क्लिक करावे. सेंड या बटणावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होणार आहे. यानंतर प्रॅक्टिकल विभागातील दुसरा प्रश्न लेटरचा असेल. पत्र किंवा लेटर हा प्रश्न स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल. यासाठी गुण 15 आहेत व वेळ 30 मिनिटे आहे. परीक्षा परिषदेकडून दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचा अवलंब करून परीक्षार्थीने उजव्या बाजूला असलेल्या आन्सर शीटमध्ये लेटर टाईप करायचे आहे. लेटर पूर्ण झाल्यावर सबमिट करायचे आहे. यानंतर प्रॅक्टिकल विभागातील तिसरा प्रश्न स्टेटमेंटचा असेल. हा प्रश्न स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल. यासाठी गुण 10 आहेत व वेळ 20 मिनिटे आहे. परीक्षा परिषदेकडून दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचा अवलंब करून परीक्षार्थीने उजव्या बाजूला असलेल्या आन्सर शीटमध्ये स्टेटमेंट टाईप करायचे आहे. स्टेटमेंट पूर्ण झाल्यावर सबमिट करायचे आहे. यानंतर प्रॅक्टिकल विभागात शेवटचा प्रश्न स्पीड पॅसेजचा असेल. हा प्रश्न स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल. 7 मिनिटात विद्यार्थ्याचा स्पीड पॅसेज पूर्ण होणे अपेक्षित आहे. स्पीड पॅसेजसाठी 20 गुण आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा. GCC TBC 30 words per minute या परीक्षेसाठीच्या लेटरचे फॉर्मॅटिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक येथे देत आहोत. संपूर्ण पत्र प्रथमतः टाईप करून घ्यावे. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी एंटर द्यावेत आणि नंतर फॉर्मॅटिंग सुरू करावे. कंपनीचे नाव बोल्ड व अंडरलाईन करावे. आता कंपनीचे नाव व पत्ता माऊसने किंवा कीबोर्डच्या सहाय्याने एकाच वेळी सिलेक्ट करून सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी. जावक क्रमांकानंतर एकही स्पेस न सोडता किमान 3 वेळा टॅप की दाबून दिनांक पुढे न्यावा. 2 नंतर पत्ता टाईप झालेला आहे. टॅप की 2 प्रेस करून विषय पुढे घ्यावा. नंतर विषय सिलेक्ट करून फॉन्ट बोल्ड करावा.
टॅब की दोनदा प्रेस करून संदर्भ पुढे घ्यावा. संदर्भ सिलेक्ट करून फॉन्ट बोल्ड करावा. महोदय किंवा डिअर सर हे मार्जिनला लागूनच असावे. मजकुरामध्ये प्रत्येक पॅराग्राफच्या सुरुवातीला एकदा टॅब की प्रेस करावी व पॅराग्राफ संपल्यानंतर एकच एंटर असावा. दोन पॅराग्राफ्स मध्ये ब्लँक लाईन नको. माउस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने पॅरा सुरू होतो तिथपासून थँकिंग यू किंवा धन्यवाद पर्यंत सिलेक्शन घेऊन पॅराग्राफला जस्टिफाईड अलाइनमेंट करावी. थँकिंग यू किंवा धन्यवाद व युअर्स फेथफुली किंवा आपला विश्वासू यामध्ये एक्स्ट्रा एंटर देऊ नये. युअर्स फेथफुली किंवा आपला विश्वासू नंतर हुद्द्यापूर्वी दोन ब्लँक लाईन स्पेस असावेत. आपला विश्वासू किंवा युअर्स फेथफुली पासून हुद्दापर्यंत सिलेक्शन करावे व रुलरचा वापर करून इंडेंटच्या चौकोनावर क्लिक करावे व संपूर्ण इंडेंट 3.5 ड्रॅग करावे. या सिलेक्शनला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी. सोबत किंवा एनक्लोजर मार्जिनला लागूनच लेफ्ट अलाइनमेंट ठेवावी. अशा प्रकारे आपले पत्र आता पूर्ण झाले आहे. जीसीसी टीबीसी 30 वर्ड्स पर मिनिट या परीक्षेसाठीच्या स्टेटमेंटचे फॉर्मॅटिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक येथे देत आहोत. क्वेश्चन पेपर मध्ये स्टेटमेंट ज्या सेल मध्ये सुरू झाले आहे त्याचप्रमाणे आन्सर शीट मध्ये एक्सेल शीट वरील सेल मध्ये स्टेटमेंट टाइप करणे आवश्यक आहे. या प्रात्यक्षिकामध्ये B3 या सेल मध्ये स्टेटमेंट सुरू झाले आहे. त्यानंतर एक रो सोडून बाकीचे स्टेटमेंट टाइप केले आहे. फिगर्स किंवा अंक टाइप करत असताना 1000 सेपरेटर दाखविण्यासाठी कीबोर्ड वरील स्वल्पविराम म्हणजेच कॉमाचा वापर करावा. जसे 4,325. आता फॉर्मॅटिंग सुरू करावे. सिरियल नंबर किंवा अनुक्रमांकाच्या कॉलमची विड्थ योग्य तितकी करून घ्यावी. पर्टिक्युलर्स किंवा विवरणाच्या कॉलमची विड्थ योग्य तितकी करून घ्यावी. शेवटच्या 3 रकान्यांची एकसारखी विड्थ असणे आवश्यक आहे. त्यासाठी 3 रकाने म्हणजेच कॉलम्स सिलेक्ट करून घ्यावेत व एकाच वेळी त्यांची विड्थ योग्य तितकी करून घ्यावी. मेन हेडिंग बोल्ड आणि अंडरलाईन करावे. नंतर संपूर्ण तक्त्याच्या मध्यभागी येईल अशा प्रकारे सिलेक्शन करून हेडिंगला मर्ज अँड सेंटर कमांड अप्लाय करावे. सर्व रकान्यांचे मथळे सिलेक्ट करावेत व त्यांना बोल्ड करावे. तसेच सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावे. आता 1 ते 8 सिरियल नंबर्स सिलेक्ट करावेत व त्यांना सेंटर अलाइनमेंट करून घ्यावी. त्यानंतर मेन हेडिंग सोडून सगळे रकाने सिलेक्ट करून त्याला ऑल बॉर्डर्स करावी. अशा प्रकारे आपला तक्ता किंवा स्टेटमेंट आता पूर्ण झाले आहे.